एक तर 40+ खेळाडू तुम्हाला ओपनिंग किंवा वन डाऊन बॅटिंग करताना द्यावे लागेल, आणि जर तुम्ही बॅटिंग दिली नाही तर किमान त्यांना कमीत कमी एक ओव्हर गोलंदाजी करावी लागेल. त्यामुळे दिस इज युअर चॉईस, तुम्ही किंवा ओपनिंग किंवा अनडाऊनला एकतर त्याला पाठवू शकता किंवा त्यांच्याकडून बॉलिंग करून घेऊ शकता. हा महत्त्वाचा नियम. त्यासोबत राऊंड रॉबिन मेथड, विनर वर्सेस विनर, लुजर वर्सेस लुजर, आणि बाकी नंतर पुढे लुजर लुजर मधला विनर आणि विनर विनर मधला लुजर यांच्यानंतर मॅच होईल. अशा नंतर मॅचेस होतील ते तुम्हाला अनुक्रमे नंतर आम्ही सांगू. परंतु पहिली मॅचमध्ये रेग्युलर तुमचे चॉईस प्लेअर राहतील 11. परंतु नंतर जेव्हा तुम्ही विनर वर्सेस विनर अशी मॅच होईल, तुम्हाला किमान एक प्लेअर आपल्याला चेंज करायचे आपल्या स्कॉडमध्ये, आणि लुजर वर्सेस लुजर यांना किमान 3 प्लेअर चेंज करायचे आहेत. कारण 14 स्कॉड आहे, त्यामुळं प्रत्येक खेळाडूला किमान एक मॅच तुम्हाला खेळवावी लागेल हे लक्षात घ्या. आणि जेव्हा 14 खेळाडू पहिल्या 2 किंवा 3 मॅचेसमध्ये तुमचे खेळतील, नंतर तुम्हाला कोणते प्लेअर खेळवायचे ते तुमच्या हातामध्ये. परंतु किमान एक मॅच पहिल्या 2 किंवा 3 मॅचेसमध्ये झाले पाहिजेत हे लक्षात घ्या. सन्माननीय बी सी पाटील आणि जगदीश घरत विंदरे गावचे उद्योगपती यांचं इथे शुभागमन झालंय, त्यांना आम्ही विनंती करू या आपण व्यासपीठावर. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय, पहिलाच बॉल फेकला जाईल. चला सुरुवात करूया, बोला गणपती बाप्पा. चला आजच्या रात्रीला आपण सुरुवात करतोय, पहिलीच मॅच आणि पहिलाच बॉल मैदानामध्ये. ठीक 7:46 तिथे डाई जरूर लगावली, बॉल चालला लॉंग स्टॉपला. जरी मिस टायमिंग असेल किंवा एज असेल, परंतु फरक काय पडेल, सुरुवात चांगली झाली आहे. रन मिळतील 4 चौकार. देव एंटरप्राइजेस मोरे विंदनी. याच दरम्यान आगमन होताना पाहायला मिळते आदरणीय सन्माननीय बी सी पाटील साहेब उद्योगपती विंदनी यांचं आगमन झालं, त्यांना देखील विनंती करूया या मंचावरती. साहेब आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत, धन्यवाद. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू संयम. मैदानामध्ये आपण जाऊया. ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये विघ्नेश टाके आणि अमित पाटील आलेत. लाउडली अपील, पंचाने अपील उचलून धरले यष्टनच्या अगदी समोर. लेग बिफोर द विकेट, पहिला धक्का बॅटिंग करत असताना फलंदाज बाद. बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा. पहिला फलंदाज गमावलाय साई श्रीदा अक्षित 11 या संघानं. विघ्नेश टाकी कॅप्टन आणि कॅप्टनच्या खेळीचा अंत झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आता आलाय कल्पेश पाटील इनॅट नंबर 3 वर. एक चौकार पहिल्या बॉलवर जरूर आला, परंतु तदनंतर विकेट सावरू शकला नाही. मैदानामध्ये 2 गोष्टी अतिशय इम्पॉर्टंट असतात, एक तुमची सुरुवात, दुसरं तुमचा शेवट. क्रिकेटच्या या खेळामध्ये 2 इनिंग असतात, दोन्ही इनिंगमध्ये तुमचं एक पहिल्या सत्रामध्ये तुमचं करंट रन रेट, दुसऱ्या सत्रामध्ये तुमचं रिक्वायर रन रेट, हे तुम्हाला राखता आलं पाहिजे. क्रिकेट खेळामध्ये संयम तुमच्याकडे जेवढा असेल, समाधान पाटील ज्याला एक महत्वाची विकेट मिळाली बॉलिंग ट्रॅकवर, तो सज्ज झालाय. कल्पेश पाटील सायकलिंगकडे हा फटका देखील चांगला बॉल चाललाय लॉंग ऑफ कडे, अगदी अक्षरशः बॉलला ढकलला. 1 रन इथे पूर्ण केले जाईल, चांगली रनिंग भेटून द विकेट, चांगला खूप चांगला फ्रंट स्लाइड, तेवढीच चांगली एक पाटा विकेट. सगळ्या खेळाडूंची हजेरी, ग्रामस्थांचा आणि त्यासोबत ग्रुप ग्रामपंचायत विंदने या पंचकृषीतील सर्व मान्यवरांचं आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत करू. जे जे आले असतील त्यांना विनंती राहील की आपण मैदानाच्या बाहेर न थांबता आपण मुख्य व्यासपीठावर येऊन असणार दिसत व्हायचंय.
रनवेमध्ये थोडंसं अडथळा पडचं सांगत असताना की डेड बॉल ची ती गोष्ट त्यांनी केली. पहिले तीन चेंडू फेकले गेलेत, आक्रमक राहिले गोलंदाज समाधान पाटील. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिलाच विकेट त्यांनी इथे मिळवलाय. लेट शॉर्ट सिलेक्शन खूप वेट केला अंतरात, तरी थोडी रिस्की रन, थोडी घाई होते मैदानामध्ये. डॉट बॉलची जरूर सांगता इथे झाली, परंतु आता सूत्र खूप चांगल्या पद्धतीने हाती घ्यावे लागतील. या मॅचचे या संपूर्ण सामन्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर ठेवून फलंदाजी ही मैदानामध्ये करावी लागेल. ओ इथे क्लीन बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. अटॅकिंग गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण सुरुवातीलाच त्यांनी पहिल्या बॉलवर थोडस सौकार जरूर कमवला, कारण जो फटका खेळात आला होता तिथे उल्लेख करायचा झाला की जो बॅटच्या अगदी लिडल एजला लागला होता, तदनंतर बॅकअप जो आवश्यक होता फर्स्ट स्लिप मधून तो मिळाला नाही, आणि तदनंतर तो चौकार आला, त्याच्यानंतर लगेच लेग बिफोर द विकेट, आणि तदनंतर एक सिंगल आणि या डॉट विकेट. सर्वांनी डी सी पाटील साहेब विंदने गावच्या उद्योगपती यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. आम्ही बांडेभरांचं हृदयाच्या अंतकरणापासून आपला हार्दिक आभार इथे व्यक्त करतो. याच दरम्यान या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय सन्माननीय प्रसाद शेठ पाटील साहेब यांचं आगमन, त्यांच्या समेत भारतीय जनता पार्टीच्या युवा कार्यकर्त्या, ग्रुप ग्रामपंचायत विंदणेचे सदस्य सुरजदादा मात्रे, अतुल ठाकूर साहेब बोरकर समाजसेवक यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं करूया आपण मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत. स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. विकेट इथे आले 5, आतापर्यंत गडी अगदी 2 गडी गमावले आणि 5 सभा इथे आपण बोर्डवर येताना बघायला मिळाल आहे. अंतिम बॉल देखील इथे निर्धाव येताना बघायला मिळाल. समाधान पाटीलला मोठं यश मिळालंय. ओपनिंगला आलेले विघ्नेश टाके आणि अमित पाटील सारखे हे दोन सल्लामीवीर अगदी बॅटिंग करणारे बोरखार अगदी या संघाचे दोन ट्रम्पकार्ड खेळाडू, आणि ते आता त्यांनी गमावलेत. ओनली 5 रन ऑन बोर्ड. डीजे प्ले. तर नेक्स्ट मॅच जी होणार आहे, विनर्स स्मृती वॉरियर्स धाकटी जुई आणि जिद्दी वॉरियर्स कंठवली यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच होईल. दोन्ही कॅप्टन आपण सज्ज व्हायचं आहे. जसं पहिलं सत्र पहिला स्पेल, खरं तर पहिला डाव जसा संपन्न होईल तसं आपण लगेच नाणेफेकेच्या कॉलसाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर तुम्ही टॉसबॉक्समध्ये सज्ज पाहिजे त्याची दक्षता घ्या. हा पहिला ऑफिशियल कॉल, आज टायमिंग अलर्ट आहे. पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत, 25 मिनिटांमध्ये संपूर्ण इनिंग संपली पाहिजे याची दक्षता घ्या. ड्रिंक्स ब्रेक यामध्ये इन्क्लूड नसेल याची दक्षता आताच आपल्याला घ्यायचे. त्यामुळे जास्त वेळ तुम्हाला घेता येणार नाही. जर असा प्रयत्न तुम्ही केला तर एक फिल्डर अंतिम षटकामध्ये तुमचा सर्कलच्या रिंगणामध्ये येईल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आलाय स्वप्नील म्हात्रे. पहिलाच बॉल खूप चांगली लेंथ आणि लाईन, धावांसाठी थोडा स्ट्रगल करतोय मैदानामध्ये साई श्रीदा, अक्षित इलेवन बोरखार हा संघ. याचं मुख्य कारण सलामीला आलेली जोडी, जो बेसिक हवा असतो, जो फाउंडेशन ज्याला आपण म्हणतो, ते फाउंडेशन एकवटण्यामध्ये मजबूत बनवण्यामध्ये ते सक्षम ठरले नाही. आपली विकेट त्यांनी लवकर गमावली आणि परिणाम रिझल्ट आता मिडल ऑर्डरच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. त्यांना अगदी मैदानामध्ये जी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्या खांद्यावर आली आहे ती घेऊन पुढे पुढे या संघाचा डाव चावायचे, कारण आत्ता रन येणं तेवढंच आवश्यक. फटका सजलाय बॅटच्या रडार मध्ये, ओव्हर पिच केला आणि व्ही शेप मध्ये बॉल जाईल सीमा पार, षटकार. बघा एक सुवर्ण संधी, ज्या 2 टीम चॅम्पियन ठरतील त्यांच्यासाठी सुवर्ण संधी. सन्माननीय श्री शक्ती बालकृष्ण म्हात्रे साहेब, माजी सरपंच,
यांच्याकडून दोन चॅम्पियन टीम बनतील त्यांना कार्ला ट्रीप संपूर्ण त्यांना कार्ल्याला घेऊन जाण्यात येईल. त्याने आताच आम्हाला याची माहिती दिली. थोडस ताळमेल खराब होतं परंतु विकेट किपर बॉल कलेक्ट करण्यामध्ये असमर्थ राहिले आणि तर विकेट इथे देखील धोक्यामध्ये होती. आता थोडस युक्तीचा वापर करावा लागेल. टेक्निकल शॉट ज्याची आवश्यकता राहील. ऑलरेडी या ओव्हरमध्ये एक षटकार आले त्यामुळं आता रन रेट तुम्हाला राखता येईल. धावसंख्येचा फलक सध्या डबल डिजिट मध्ये आपल्याला बघायला मिळेल. ऑन बोर्डवर सध्या स्थिती बॅटिंग करत असताना बोरखर जाऊन पोहोचला आहे 13 वर. फिल्डिंग रिप्लेसमेंट आपल्याला बघायला मिळते. काही चेंजेस फिल्डिंग मधून. जो खेळाडू शॉर्ट लेगला होता तो खेळाडू आता जवळपास शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाठवले गेले आहेत आणि जो पॉइंटचा होता त्याला शॉर्ट लेग मध्ये. अशा चेंजेस आपल्याला बघायला मिळाल्या आहेत. ड्राईव्ह केला बॉल लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. ड्राईव्ह केला होता एक रन या बॉल कंप्लीट केले जाईल. हेच आता करायचं आहे. जेव्हा जेव्हा तुमच्या स्लॉटमध्ये चेंडू येणार नाही, जेव्हा जेव्हा तुम्ही आक्रमण करण्यामध्ये असमर्थ राहाल तेव्हा तुम्हाला इथे सिंगल डबल एकेरी दुहेरी अशा रन करणं आवश्यकता असेल. कारण 5 षटकांची मॅच आहे, पहिली मॅच आहे. मैदानामध्ये आता थोडस आर्द्रता यायला सुरुवात झाली, थोडस वारा थंडगार येतोय. परंतु आज दिवसभर यष्टीनं कडक ऊन सोचलाय त्यामुळे यष्टी देखील टणक झाली आहे. त्याच्यामुळं रन बनतील त्या बनवावे लागतील. ड्राईव्ह केला बॉलला, बॉल चालला डीप लॉंगनला, फिल्डर आहेत. एक रन इथे पूर्ण केली जाईल. गुड कम बॅक स्वप्नील मात्रचे देखील सुधी करावे लागेल. एक रनच्या मदतीनं संघ पुढे चाललाय. रन फलकावर धावा बघायला मिळते. टोटल 15. धावा ऑन बोर्डवर. लॉर्ड्स ऑफ टू विकेट. हा फटका सजवला फिल्डर आहेत. एक रन इथेही मिळेल. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. प्रतीक्षा केली. ओव्हर एंड होण्याचा इशारा पंचाने आम्हाला केलाय. सेकंड ओव्हर इथे संपली. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना साई श्रीदा अक्षित 11 बोरखार हा संघ जाऊन पोहोचलाय 2-16 आलो. आणि याच दरम्यान या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय सन्माननीय वसंतजी पवार साहेब यांचं देखील आगमन झालं. वसंतजी पवार साहेब आपलं देखील मनापासून. फिल्डर बॉल खाली चूक होणार नाही. झेल कॅरी केला जाईल. विकेट नंबर 3. 3 धक्का विंदनेला. साई श्रीदा अक्षित 11 बोरखर या संघात प्रमुख 3 विकेट आतापर्यंत गमावलेत. धावा थोड्याशा चिंतेमध्ये. आकाश पाडीचे षटक देखील तेवढं चॅलेंजिंग सध्या राहत असताना 2 पहिले सुरुवातीचे डॉट बॉल, तदनंतर 1 विकेट. नवीन फलंदाज प्रज्ञेश मोकल हा खेळाडू आलाय. प्लेअर लिलाव प्रक्रियेमध्ये जेव्हा ऑक्शन झाला तेव्हा सगळ्यात महाग या टीमचा हा खेळाडू. जवळपास 22,000 पॉईंट प्रज्ञेश मोकलसाठी खर्च करण्यात आलेत. त्यामुळं आता जो विश्वास दाखवले तो कसा सार्थ ठरवेल हे आपल्याला बघायचं आहे. रन फलकावर धावा तुम्हाला बघायला मिळतात. 16 रन. यश टाके हा खेळाडू देखील आपण बघतो. जवळपास 1,000 पॉईंट याही खेळाडूसाठी खर्च करण्यात आले होते. बॉल बॅक ड्राईव्हचा प्रयत्न परंतु तेवढीच चांगली छान अक्षण इथे आकाश फाडीची बघायला मिळाली. काय गोलंदाज होते आज. स्टँडर्ड लेवलचे गोलंदाज बघायला मिळाले. सुरुवातीपासून स्वप्नील मात्रेचा अंतिम षटक जे 11 असलं तरी ते तितकंही महाग नव्हतं. हे षटक आकाश पाडीचं वाईड ओव्हर इथे केला. 1 रन. यस डेफिनेटली इथे कव्हर केले जाईल. गली आणि पॉईंट मधून हा चेंडू ढकायचा होता. बॅट अँड बॉलमध्ये तेवढं चांगलं प्रॉपर टायमिंग नव्हतं. टायमिंगला महत्व दिलं जातं या खेळामध्ये. जेवढं टेक्निक तुमच्याकडे असेल, जेवढं टायमिंग योग्य असेल, तेवढं रन तुमच्या बॅटमधून येतील, तेवढे चांगले चांगले स्ट्रोक तुम्ही खेळू शकता. 1 रन आली. संघ पुढे चाललाय. 17 सध्या संघाची धावसंख्या. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. चला सुरुवातीच्या 5 बॉलमध्ये रन आल्या नाही तर शेवटच्या बॉलमध्ये त्या एकवटल्या गेल्या आणि एक खराब बॉल जो ओव्हरपिच केला त्यावर ठोकलाय षटकार. आता
आता जाईल तिथं चर्चा आमच्या शक्ती दादाची, आता जाईल तिथं चर्चा हाय आमच्या मंगेश दादाची. याच दरम्यान आदरणीय सन्माननीय दीपक शेट मडवी साहेबांचं देखील आगमन मंचाकडे होताना पाहायला मिळते, आणि त्यांच्या समेत एन डी पाटील साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आपण मनापासून सहर्ष स्वागत करतोय. या साहेब मंचावरती आज बरीचशी मंडळी देखील तुम्हाला या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. तेवीसावा फलकावर लागलेत. ड्रिंक्स ब्रेक आता मैदानामध्ये संपलाय. जवळपास 15 मिनिटं परफेक्ट घेतले तुम्ही. आज प्रत्येक टीमला टायमिंगनुसार खेळ करायचा आहे, त्यामुळे तुम्ही जास्त वेळ हा मैदानामध्ये घेऊ शकत नाही. चला, पहिले 3 षटक आता समाप्त झालेत. रन फलकावर धावा आहेत त्या 23 रन. एकूण फलंदाज आतापर्यंत गमावलेत बोरखार या संघाने प्रमुख 3. 2 षटकार आतापर्यंत या इनिंग मध्ये आपण बघितलेत, आणि दोन्ही यश पाटील यश टाकीनं आतापर्यंत लगावलेत. कल्पेश पाटील बाद झाले, अमित पाटील बाद झाले, विघ्नेश टाकी बाद झाले. आता यश टाके आणि प्रज्ञेश मोकळ या 2 खेळाडूंच्या खांद्यावर जबाबदारी. बॉलर तयार, समाधान पाटील. सेकंड ओव्हर त्याचे वैयक्तिक आणि सांघिक हे 4th षटक आहे. ड्राईव्ह केला बॉलला, बॉल चालला मिड विकेटमध्ये, 1 रन इथे परिपूर्ण केले जाईल. चांगली गर्दी अगदी आज, सर्व प्रेक्षक खेळाडू सगळे चांगले चांगल्या रंगाच्या ड्रेस कोड सगळ्यांच्या बघायला मिळत आहेत. खूप उत्साह आहे सगळ्यांच्या मनामध्ये, प्रत्येकाला आपला आपला खेळ दाखवायचा आहे. सावली क्रिएशन जो अगदी एक ब्रँडेड टी शर्ट जो सातत्याने राहिलाय, आणि ते आपण टी शर्ट इथे बघतो प्रत्येक टीमसाठी. कालच्या दादा 2 वर्ष जरी या टी शर्ट वापरल्या तरी या टी शर्टला धक्का लागणार नाही, इतक्या क्वालिटीच्या आहेत सावली क्रिएशनच्या. जेव्हा इतक्या चांगला ड्रेस कोड अंगामध्ये येतो तेव्हा एक वेगळी ऊर्जा असते खेळाडूंच्या अंगामध्ये. समाधान पाटील बॉलिंग ट्रॅकवर, 3rd बॉल ड्राईव्ह केला बॉलला, पुन्हा एकदा गॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत, 1 रन इथे मिळेल. सिंगलवर संतुष्ट व्हावं लागेल, बॅकअप बघितलं की पाठीमागे द्यावं लागेल, आणि ते रेडी ठेवलं होतं यासाठी की थ्रो जर थोडस चुकीचं झालं किंवा कलेक्शन खराब झालं तर बॅकअप आपण देऊ शकतो. या उद्देशाने सध्या मैदानामध्ये खेळ सुरू आहे. रन फलकावर धावा सध्या बघायला मिळते तुम्हाला, 25 रन 4th षटकातील आतापर्यंत. 3 बॉल संपले गेलेत, फक्त 9 बॉल आता शिल्लक राहिलेत. प्रहार केला बॅटच्या रडार मध्ये, सुंदर फटका मिड विकेटला क्लिअर करत असताना ठोकलाय षटका. जाईल तिथं दरार आहे हाय त्यांच्या संघाचा. मैत्री मिली नवीन तो स्फोट ताकी जुई गावाचा. जाईल तिथं दरार आहे हाय त्यांच्या संघाचा. संग्राम करत दादानी या स्पर्धेला बाईक दिली. षटकार इथे आलाय प्रज्ञेश मोकल का माझ्यावर 22,000.35,000 मधून खर्च करण्यात आले याचं उदाहरण त्यांनी मागील बॉलवर दिला. हो आता नखत चावण्याची वेळ येऊ नये, फक्त क्षेत्ररक्षण करणं टीम विंदण्यासाठी. क्रिकेटच्या खेळामध्ये सुटलेलं झेल, दिलेलं जीवनदान अगदी तुम्हाला फार महागडं पडू देखील शकतो. त्यामुळे आता बघायचं प्रज्ञेश मोकलला मिळालेलं जीवनदान कसं राहील. स्ट्रायकरींकडे बॅट्समन यश टाकी, त्याने आता आपला तडाखा इथे दाखवला, परंतु क्षेत्ररक्षक बॉल खाली तिथे कॅच ड्रॉप. दोन्ही गाड्या एका सेंडला, आता थोडस मैदानामध्ये फनी मुवमेंट. चित्र विचित्र होतं, बऱ्याच गडबड होत आहेत. कारण रेग्युलर क्रिकेट आपण खेळतो तेव्हा 2 खेळाडूंमध्ये ताळमेल, क्षेत्ररक्षकांमध्ये ताळमेल,
ग्रामीणमध्ये, कारण संघाचं चांगलं कॉम्बिनेशन चांगली बांधिलकी असेल. आज प्रत्येक गावचे वेगवेगळे प्लेयर आपण एकत्र घेऊन आपला स्क्वॉड हा एकत्र केले, त्यामध्ये कॉम्बिनेशन जमणं आणि त्यामध्ये संवाद साधणं थोडं कठीण असतं, परंतु दोन दोन हातामध्ये आलेले झेल सोडणं तुम्हाला चॅलेंजिंग बनेल. दोघांनाही जीवनदान मिळाले, जीवनदान मिळालं, यश टाकीला जीवनदान मिळालंय. प्रज्ञेश मोकलला दोन धावांच्या मदतीनं चार षटकांचा खेळ संपला आणि रन फलकावर धावा लागल्या. तीन गडी बाद 34 धावा. संग्राम करत दादानी या स्पर्धेला बाईक दिली, आता जाईल तिथं चर्चा शक्ती दादा मात्रेची, आता जाईल तिथं चर्चा आमच्या मंगेश घरतची. प्रीमियर लीगचं आयोजन केलं दाटी जुई संघानी, प्रीमियर लीगचं आयोजन केलं दाटी जुई संघानी. रोशन टाकी दादांचा आहे योगदान, या प्रीमियर लीगला मिळतोय बघा मिळतोय त्यांना मान. सरपंच रोशन टाकी दादांचा आहे योगदान, या प्रीमियर लीगला मिळतोय बघा. नक्कीच A1 जोडी आमचे सन्माननीय श्री शक्ती म्हात्रे आणि मंगेश घरत यांचं मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी. विंदने ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2024 अतिशय दिमागदार सोहळ्यामध्ये रॉयल आयोजन. चला नेक्स्ट मॅच जी होणार आहे, विनर स्मृती वॉरियर्स ताकटी जुई आणि जिद्धी वॉरियर्स कंठवली, ज्याचे कॅप्टन असे रोहित घरत आणि वैभव पाटील. आपण टॉस साठी असं झेल हवेमध्ये फ्लाय करतोय चेंडू. ओ कॅश ड्रॉप, चिडिया चुक गई खेळ म्हणून तो म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धोपाटणं आणि इथे सुटलाय झेल आणि त्यासोबत षटकार. आणि त्यासोबत 6 रन गिफ्ट केलेत. बॅटिंग करत असताना टीम बोरखारला संघ पुढे. 40 आणि स्क्वेअर कटचा फटका डीप पॉइंटच्या डोक्यावरून फिल्डर आहेत. जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 रन इथे पूर्ण केले जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, खूप चांगली पार्टनरशिप या दोन खेळाडूंमध्ये. आतापर्यंत 7 बॉल मध्ये 17 केलेत प्रज्ञेश मोकलला आणि यश डाकेने केलेत 4 चेंडू मध्ये 9. याच दरम्यान या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय सन्माननीय दर्शन शेठ पाटील साहेब उद्योगपती कंठवली यांचं देखील आगमन. मंचावरती शैलेशजी गावंड साहेब युवा उद्योजक बोरखार यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत आपण ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची जी बाईक आपल्याला पुरस्कृत झाली ते संग्राम प्रकाश घरत उद्योगपती धाकटी जुई यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. मान्यवरांचं स्वागत आपण करूया. स्कोर साईश अक्षित रिधा 11 बोरखार या संघाचे 43. संघ चांगल्या स्थितीमध्ये, फायटिंग स्कोर आता बनलाय. आता पूर्वार्धाचे काही चेंडू, 4 बॉल शिल्लक आहेत. व्ही शेप मध्ये सुपर शॉट, क्लास शॉट, टायमिंग लाजवाब, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, षटकार. संग्राम करत दादानी या स्पर्धेला बाईक दिली, आता जाईल तिथं चर्चा शक्ती दादा मात्रेची, आता जाईल तिथं चर्चा आमच्या मंगेश घरतची. अतिशय चांगलं गीत आपण ऐकलं. बॉलिंग ट्रॅकवर आपण ऋग्वेद म्हात्रे या खेळाडूला आपण बॉलिंग ट्रॅकवर बघतोय. महागड षटक अंतिम स्लॉगवरचं हेच उद्दिष्ट असतं. स्लॉगर म्हटले की अटॅक, स्लॉगर म्हटले की हाणामारे, आक्रमण, आणि ते आक्रमण करायला आता सुरुवात झाली. आत्तापर्यंत या षटकामध्ये जवळपास 15 रन खर्च झाले 3 बॉलमध्ये. रन फलकावर धावत 49, सांघिक अर्धशतकापासून 1 धाव दूर आहे. सध्या बॅटिंग करत असताना साई श्रीधा अक्षित 11 बोरखार हा संघम देवे एंटरप्राइजेस मोरवाई विंदने लाचबाब गोलंदाजी केली. वैयक्तिक समाधान पाटीलचे 2 स्पेल, त्यामध्ये 16 धावा त्याने दिल्या.
दोन विकेट्स घेतले. अगदी स्वप्नील पाटीलचं ते देखील स्वप्नील मात्रेचं 11 धावाचं षटक. अक्षय पाटीलला कमबॅक करून दिलं होतं 7 धावांचं षटक 1 विकेट. परंतु आता ऋग्वेद मात्रे मागणे ठरत असताना नवीन चेंडूची पूर्तता आता मैदानामध्ये करण्यात आली. चेंडू गहाळ झालाय. स्क्वेअर कट लेटकर साठी जायचं होतं. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला इथं पंच करत असताना चांगले अंपायरिंग आमच्या ऑफिशियल अंपायर्स करत असताना 50 सभा सांघिक अर्धशतक झालाय बोरकर संघाचं कम्प्लीट. दमदार बॅटिंग, खूप चांगल्या रन, पहिल्याच मॅच मध्ये रन बरसताना आपल्याला बघायला मिळतायत. गुडघ्याचा वापर करून थोडासा नी बेंड केला आणि त्यानंतर पिचिंग पर्यंत पोहोचायचं होतं, परंतु नो टायमिंग अँड कोणताच कॉन्टॅक्ट बॅट अँड बॉल मध्ये झाला नाही. निर्धाव चेंडू आणि पुढचा चेंडू, पाचवा बॉल या षटकातील. स्लोरवन इथे यूज केला आणि पंचाने रेफर केला. आता थर्ड अंपायर कडे स्टंपिंग आउट ऑर नॉट आउट हे चेक करण्यासाठी 24 लाईव्ह इव्हेंट्स रुचिर आमच्या सोबत जॉईन आहेत. डिसिजन पेंडिंग, काही क्षणातच तुम्हाला निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचताना बघायला मिळेल. चेक केलं जाते एक्झॅक्टली सुरक्षितरित्या आपले बॅट स्क्रीच मध्ये लँड केली की नाही चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग, यस, योग्य डिसिजन आपल्याला पोहोचेल. कोण चेक करते? यस, बॅट्समन इट्स आउट. परतावा लागे फलंदाजाला. चौथा धक्का आता बोरखरला. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये बघायला मिळालं किती ऍक्टिव्ह आहे तो. जसं नॉर्मल लेग ब्रेक स्लोरवन आणि तसाच लगेच आपण बघितलं. आता शेवटचा बॉल या पहिल्या सत्राला ते इथे फेकला जाईल. अंतिम बॉल रन फलकावर धावाय त्या 50. शेवटचा बॉल आणखीन एक स्लोरवन, आणखीन एक स्टंपिंग, आणखीन एक विकेट बॉलरच्या खात्यामध्ये. पहिलं सत्र संपलं, 50 बनलेत, 51 टार्गेट. या संयम चला आपण स्वागताकडे लगेच वळूया. आदरणीय सन्माननीय बी सी पाटील साहेब उद्योगपती विंदणे यांचा आपण सन्मान करतोय. चला लगेच आयोजक आपण पाहुण्यांच्या स्वागताकडे वळू. आदरणीय सन्माननीय सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व बी सी पाटील साहेब उद्योगपती विंदणे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलंय. चल मी विनंती करेल मंगेश मधुकर गरत विंदणी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच यांना विनंती असेल की आपल्या शुभ असते आपण बी सी पाटील साहेबांचा आदरपूर्वक सन्मान करूया. आज बरीचशी मंडळी तुम्हाला या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळते, परंतु पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि बी सी पाटील साहेब उद्योगपती विंदणे त्यांचा इथे सन्मान केला जाईल. विंदणे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच बाई मंगेश गरत यांच्या शुभ असते हा सन्मान. एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देऊया बी सी पाटील साहेबांसाठी. वेलात वेल काढून साहेब आपण या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल आपलं मनापासून हार्दिक असं सहर्ष स्वागत आहे. दमदार व्यक्तिमत्व मंगेश मधुकर गरत यांच्या शुभ असते हा सन्मान. त्याच्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय ग्रुप ग्रामपंचायत विंदणेचे तडफदार सदस्य सूरजदादा म्हात्रे टाकीगाव यांचा आपण सन्मान करू. मी विनंती करेल मग शक्ती बालकृष्ण म्हात्रे यांना विनंती असेल की आपल्या शुभ असते आपण सूरजदादा म्हात्रे यांचा सन्मान करूया. चला स्वागत करूया आपण सूरजदादा म्हात्रे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य विंदणे. एक युवा तडफदार नेतृत्व आणि एक सामाजिक कार्याची प्रचंड आवड असणारे व्यक्तिमत्व आपण पाहते आणि सूरजदादा म्हात्रे साहेबांचा सन्मान विंदणी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शक्ती म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. मंचावरती अभिजित ठाकूर छोटे यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील करूया सहर्ष हार्दिक स्वागत. त्याच्यानंतर पुढील सन्मान असेल एन डी पाटील साहेब माजी सरपंच. आदरणीय सन्माननीय एन डी पाटील साहेब माजी सरपंच यांचा देखील सन्मान. मी या स्पर्धेची A1 जोडी शक्ती म्हात्रे आणि मंगेश गरत यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण एन डी पाटील साहेबांचा आदरपूर्वक सन्मान करूया. बरीचशी पाहुण्यांची गर्दी आपण पाहू शकता. काल अगदी पहिली मॅच पूर्णपणे पाहुण्यांच्या स्वागतामध्येच गेली एवढी प्रचंड गर्दी कालच्या रात्रीमध्ये देखील राहिली आणि आज देखील
पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला मान्यवरांचं आगमन आणि त्या पाहुण्यांचा सन्मान, वस्त्र अलंकार, सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण माजी सरपंच एन डी पाटील साहेबांचा सन्मान करतोय. त्याच्यानंतर पुढील सन्मान आदरणीय सन्माननीय समीर शेठ मडवी साहेब, उद्योगपती चिरले, दीपक शेठ मडवी साहेब यांचा सन्मान इथे केला जाईल. ग्रुप ग्रामपंचायत चिरलेचे माजी सरपंच, एक दमदार नेतृत्व उद्योगपती चिरले, दीपक शेठ मडवी साहेबांचा इथे सन्मान. शक्तीमात्री यांना विनंती करेल, विंदणी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शक्तीमात्री यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जाईल. पाहुण्यांचा सन्मान इथे केला जातोय. स्क्रीनवरती तुम्ही पाहुण्यांना पाहताय, त्यांचा आदरपूर्वक सन्मान, धन्यवाद. आपण देखील साहेब मंचावरती आला त्याबद्दल आपलं देखील मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर पुढील सन्मान असेल विंदणी गावचे उद्योगपती प्रल्हाद शेठ पाटील साहेब विंदणे यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. मी प्रल्हाद शेठ पाटील साहेबांना देखील विनंती करतो की आपला सन्मान आपण इथे आदरपूर्वक स्वीकारायचा आहे. थोड्याच वेळामध्ये उरणचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर साहेबांचं देखील अगदी आगमन तुम्हाला या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण पाहुण्यांचा सन्मान करतो. प्रल्हाद शेठ पाटील साहेब उद्योगपती विंदणे त्यांचा आपण सन्मान करणार आहोत या स्पर्धेमध्ये. साहेब आपण देखील आलात त्याबद्दल आपलं देखील मनापासून हार्दिक असं सहर्ष स्वागत. बरीचशी मंडळी तुम्हाला मंचावरती पाहायला मिळते. देवेंद्र प्राजस प्रोप्रायटर प्रसाद शेठ पाटील साहेबांचं देखील आगमन. कालच्या दिवसामध्ये ज्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण उद्घाटनाचा कार्यक्रम पार पाडला आणि आज त्यांचा संघ देखील मैदानामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. देव इंटरप्राइजेस पुरस्कृत मरुआई विंदणे, परंतु सन्मान आपण करतोय प्रल्हाद शेठ पाटील साहेब उद्योगपती विंदणे त्यांचा आपण सन्मान करूया. एक युवा उद्योजक आणि या उद्योजकांचा आपण सन्मान करत असताना शक्तीबाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आज सन्मान. त्याच्यानंतर पुढील सन्मान असेल युवा उद्योजक बोरकार शैलेश गावण साहेब बोरकार यांचं देखील आगमन झालंय. मी शैलेश दादांना देखील विनंती करेल की आपण देखील आपल्या सन्मानाचा इथे स्वीकार करूया. बोरखार गावचे तडपदार नेतृत्व भाई शैलेश गावण साहेब यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. युवा कार्यकर्ता शैलेशजी गावण साहेबांचा सन्मान. शक्तीमात्रे यांच्या शुभ हस्ते पवित्र इथून स्वागत करत असताना वस्त्र अलंकार सुगंधित पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांचा देखील सन्मान. त्याच्यानंतर पुढील सन्मान असेल कंठवली गावचे उद्योगपती भाई दर्शन पाटील साहेब हे देखील उपस्थित झालेत. मी त्यांना देखील विनंती करेल. दर्शनजी पाटील साहेब आपला देखील आपल्या सन्मान केला जातोय. कंठवली गावचे उद्योगपती आदरणीय सन्माननीय दर्शनजी पाटील साहेबांचा देखील सन्मान या स्पर्धेचे सर्वे सर्व शक्तीमात्री यांच्या शुभ हस्ते केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून दर्शन पाटील साहेबांचा सन्मान. यस, मॅच स्टार्ट करा. आपण पाहुण्यांचा सन्मान देखील आपण करतोय. त्याच्यानंतर पुढील सन्मान असेल मंचावरती वसंत पवार साहेब कोळीकोपर. वसंत पवार साहेब कोळीकोपर यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. आदरणीय सन्माननीय दीपक शेठ मडवी साहेब माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत चिरले यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5000 रुपयाचा आर्थिक धनादेश आलाय. त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक आभार. पुढील सन्मान आपण करतोय कोळीकोपर गावचे व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय वसंतजी पवार साहेब यांचा देखील सन्मान इथे केला. या स्पर्धेचे सर्वे सर्व शक्तीमात्री यांना मी पुन्हा एकदा विनंती करेल की आपले शुभ असते आपण वसंतजी पवार त्यांचा आदरपूर्वक सन्मान करूया. वसंतजी पवार साहेबांचा सन्मान. आणि या सन्मानानंतर पुढील सन्मान असेल युवा उद्योजक युवा उद्योगपती बोरकार अतुल ठाकूर यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. अतुल ठाकूर बोरकार यांना देखील सन्मानित केलं जाणार आहे. मी अतुल यांना देखील विनंती करेल की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊन आपला देखील आपण सन्मान स्वीकारा. पाहुण्यांची मांदी आली, पाहुण्यांची गर्दी तुम्ही मंचावरती पाहू शकता आणि त्या पाहुण्यांचा आपण करतोय आदरपूर्वक सन्मान. त्याच्यानंतर पुढील सन्मान असेल या स्पर्धेमध्ये मधुकर घरत धाकटीजुई यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. मी मधुकरजी घरत धाकटीजुई यांना देखील विनंती करतोय की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मधुकरजी घरत यांचा सन्मान इथे केला जाईल शक्तीमात्री यांच्या शुभ हस्ते. त्याच्यानंतर पुढील सन्मान ज्यानं क्रिकेट विश्वामध्ये फार उत्तुंग अशी झेप घेतली आणि उरण नव्हे पनवेल नव्हे तर रायगडचं देखील नाव रोशन करण्यामध्ये तो मागे राहिला नाही असा दिघोडेचा चमचमता सितारा अभिजित ठाकूर अर्थात सर्वांचा लाडक्या छोट्या याचा देखील आपण सन्मान करूया. मी स्पर्धेचे मुख्य आयोजक शक्तीमात्री यांना पुन्हा एकदा विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण अभिजित ठाकूर अर्थात छोट्याचा सन्मान करायचा आहे.
अभिजित ठाकूर छोट्याचा सन्मान इथे केला जाईल. स्क्रीन वरती तुम्ही छोट्याला पाहताय. तदनंतर आणि तदनंतर पुढील सन्मान असेल आदरणीय सन्माननीय नितीन जोशी साहेब टाकीगाव, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य टाकीगाव. कालच्या दिवसामध्ये देखील ते उपस्थित राहिले, त्यांचा देखील मनापासून आभार. सर्व मंडळींचा आपण सन्मान केलाय. आणि जाऊया लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. बाबूश सर देवीचा पाडा. आणि थोड्याच वेळामध्ये उरणचे माजी आमदार आदरणीय सन्माननीय मनोहर शेठ भोईर साहेबांचं आगमन अगदी थोड्याच वेळामध्ये इथे होईल. चार बॉल मध्ये चार षटकार, आकाश पाटीलची दादागिरी मैदानाच्या आतमध्ये. पुढील सन्मान आपण करतोय प्रभंजन परदेशी यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. चला आयोजकांच्या वतीने आपणास देखील विनंती आहे प्रभंजन दादा या आपण आपला देखील सन्मान इथे होणार आहे. टाकीगाव टेनिस क्रिकेटमधील एक नामांकित खेळाडू, कालच्या रात्रीमध्ये मेडन षटक या क्रीडांगणामध्ये प्रभंजन परदेशीचं कालच्या रात्रीमध्ये दिगोडेच्या मैदानामध्ये मेडन षटक पाहायला मिळालं. कम्मालीचा खेळाडू आणि त्याचा देखील सन्मान, सर्व पाहुण्यांचा सन्मान करण्यात आले. आणि वळतोय आपण लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये. बाबूशा सर जॉईंट आहेत. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया पर संयम सर चलेंगे मैच की तरफ. कंचन सर मुझे लग रहा है विश्वजीत ठाकुर के साथ साथ इन्हें क्यों नहीं चुना गया इस फील्ड में. जिस तरह से बल्लेबाजी देखिए, लगातार बहुत सारे खिलाड़ी देखिए अपना संघर्ष जारी. ओ लाजवाब देखिए, एफर्ट बड़ा कमाल का था यहाँ पर. लेकिन कहते हैं ना घर पे आई खुशियां दरवाजे से लौट जाना. और क्या शुरुआत यहाँ पर देखिए, आसमान भी साफ है लेकिन आकाश के कहर यहाँ पर मैदान के ऊपर जारी है. कहते ना बादल के गरजने से फसल उगती नहीं है, बादल के बरसने से यहाँ पर है. लेकिन आकाश देखिए, देख सकते हैं आसमान एकदम से साफ है, ठंडी ठंडी कुल कुल देखिए हवा बहता हुआ. लेकिन इस आकाश की तरफ से देखिए यहां से रनों की बारिश है. और इस बार देखिए ऑनसाइड पर कशिल्ला स्क्वायर लेग एकदम से खुला है भाई. बादल के बरसने से फसल उगती नहीं यहाँ पर है और आकाश ने यहाँ पर गरजने लगे हैं. पहला ओवर में खेलने के साथ साथ देखिए यहाँ पर 32 रन ताबड़तोड़ देखिए. और क्या शुरुआत भाई यहाँ से. ग्राम पंचायत प्रीमियर लीग लीग विंधनेची प्रीमियर लीगचं आयोजन केलं दाती जुई संघानी. आता जाईल तिथं चर्चा शक्ती दादा मात्रेची. आता जाईल तिथं चर्चा आमच्या मंगेश घरतची. आता जाईल तिथं चर्चा आमच्या शक्ती दादाची. आता मॅडी टॉच का जा रहे हैं. तो चलिए पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए 32 रन बनाए हैं. टारगेट की बात करेंगे 51 के टारगेट है. चलते हैं टॉस बॉक्स पर जहां पर संयम गरज सर. चला दोन्ही कॅप्टन जॉईंट आहेत. एकीकडे विनोद स्मृती वॉरियर्स या संघाचे कॅप्टन रोहित गरत, तर दुसरीकडे वैभव पाटीलचा संघ जिद्दी वॉरियर्स कंठवली. या दोन संघांमध्ये आपण टॉस करूया. दर्शन शेट पाटील साहेब उद्योगपती कंठवली यांच्या शुभ हस्ते टॉस. पाच ओव्हरची मॅच राहील, पाच षटकांचा सामना. चला टॉस करूया आपण. बलिरामजी नवाले विंदणे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. हेट इज अ कॉल. रोहित टॉस केला गेलाय आणि टॉस वैभव पाटीलने जिंकलाय. वैभव जास्त आपण टाइम घेणार नाही आहोत, मॅच देखील सुरू आहे. काय डिसिजन असेल. आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षणाचा निर्णय. आणि ही स्पर्धा रजनी क्रिकेट खेळवली जाते, आयोजनाबद्दल काय सांगशील. आयोजन खूप चांगलं आहे. बरेच वर्ष 4-5 वर्ष आले की ग्रामपंचायत लीग होणार आहे. फॉर्म येत होते, मॅच कॅन्सल होत होती, पण शक्तीदादा मात्रे आणि मंगेश भोईरनी जे आयोजन केले खूप चांगलं केले. तर नक्कीच वैभव तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि अगदी मान्यवरांचं आगमन काही मिनिटांमध्ये. उरणचे माजी दमदार आमदार मनोहर शेठ भोईर साहेबांचं आगमन आपल्याला होताना पाहायला मिळेल. कंचन सर देखिए यहाँ पर बात करेंगे. कई सारे अतिथि मेहमान देखिए जिनका सम्मान किया जा रहा है. रवि भी देखिए इस वक्त देखिए हमारे खास वैभव जी स्वागत है आपका. चलिए वैभव पाटिल देखिए बात करेंगे. कंठोली के उनार खिलाड़ी देखिए बात करेंगे. जहाँ पर देखिए ग्रामीण मैचेस से ज्यादातर खेलते नहीं है, लेकिन से जो ओपन की बात करेंगे यहाँ पर लीग पर लाजवाब चले हुआ इससे मैदान पर देखिए कुछ रनों से उनका निशिकांत सर स्वागत है आपका. यस दरम्यान उरणचे माजी आमदार ज्यांच्या येण्याचे आयोजक आतुरतेने वाट पाहत होते असे तडपदार माजी आमदार
मनोहर शेठ भोईर साहेबांचं आगमन या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळतंय. बंधन धाग्याचं आणि काळीज वाघाचं शिवसेना पक्षाचे एकनिष्ठ दमदार आमदार माजी आमदार ज्यांच्या कल्पक बुद्धीतून उरण पासून खालापूर पर्यंतचा विकास साधला गेला असे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय मनोहर शेठ भोईर साहेबांचं शुभ आगमन त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकता. शेतकरी कामगार पक्षाचे विद्यमान ग्रुप ग्रामपंचायत विंधणेचे सरपंच भाई रोशनजी डाकी साहेब आणि त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकता या आदरणीय सन्माननीय उरणचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर साहेबांचा जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीनं ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग विंधणेमध्ये सहर्ष हार्दिक असं सहर्ष स्वागत आहे. आणि त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकता बरीचशी मंडळी आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश तांडेल साहेब बोरकर त्यांच्या समेत तुम्ही शशिकांतजी साहेबां देखील पाहू शकताय. शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते शिवसेना शाखा अध्यक्ष धाकटेजुई एकनाथ जिगरे त्यांचं देखील आगमन त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकता. विंधणे ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब रोशनजी डाकी साहेब यांचं देखील आगमन या जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीनं उरणचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर साहेबांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतोय. प्रकाश तांडे साहेब बोरकर त्यांच्या समेत तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. नंदन काशीनाथ गरज साहेब धाकटी जुई यांचं देखील आगमन आपण पाहू शकता. बरीचशी मंडळी आपण स्क्रीनवरती पाहताय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत ज्यांच्या माध्यमातून उरण पासून खालापूर पर्यंतचा कल्पक बुद्धीतून विकास साधला गेला आणि अनेक वर्ष 5 वर्षामध्ये ज्यांना सातत्याने एक मोठी पसंती राहिली आणि आम्ही सातत्याने म्हणतो की उडाले ते कावले आणि राहिले ते मावले शिवसेना पक्षाचे एकनिष्ठ आमदार आदरणीय सन्माननीय मंचावरती मनोहर शेठ भोईर साहेब यांना तुम्ही पाहू शकताय. आतिशबाजी देखिए बात करेंगे कंचन सर यहाँ पर जिक्र बता रहे हैं यहाँ पर माजी आमदार देखिए देख सकते हैं यहाँ पर मनोहर सिंह भूरी साहब देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए यहाँ पर बहुत बहुत स्वागत है. जहाँ पर देखिए खास ऐसा लग रहा है कंचन सर के हमारे पास शाम का पहले देखिए बात करेंगे अब इस रात के खूबसूरत आसमान से पहले जमीन पर देखिए चांद यहाँ पर तशरीफ रखते हुए बहुत बढ़िया देखिए हल्के हाथों से यहाँ पर गेंद को खेलते हुए यहाँ पर एक कौन है भाई अप्पा डप्पा चप्पा. चलिए बहुत बहुत शुक्रिया स्वागत है आपका निश्चित रूप से यहाँ पर हम लैला मजनू कुछ भी कह सकते हैं मोटू पतलू
चलिए बात करेंगे इस मैच में कंचन सर खास मेहमान देखिए आने के साथ साथ यहाँ पर जबर पटाखों के आतिशबाजी और उसके साथ साथ जिस तरह से आकाश पटेल ने यहाँ पर चौके छक्के की बारिश की है और वो काबिले तारीफ यहाँ पर हमारे देखे शक्ति दादा को हम देख सकते हैं निश्चित रूप से उनका मेहनत देखे रंग लाता उनके साथ है मंगेश दादा गरत भी हम देख सकते हैं ये दो जोड़ी देखे इस टूर्नामेंट में चार चांद लगाए यहाँ पर अब इनके डांस हमें देखने को मिलेगा निश्चित रूप से यहाँ पर शायद केंद्रीय राज्य मंत्री ट्रॉफी में देखिए इन्हें देखने को मिला था निश्चित रूप से मुलाकात खास करते हुए यहाँ से और इस मैच की बात करेंगे देखिए टीम का स्कोर जाकर पहुंच गया 43-43 रन आकाश पाटिल का क्या बल्लेबाजी रहा यहाँ पर और चारों खाना चाहिए देखिए अभी तक 8 गेंद के पर 38 पर बल्लेबाजी करते हुए और वही रवि पाटिल की बात करेंगे तो यहाँ पर 3 गेंद के पर 5 पर बल्लेबाजी करते हुए जहाँ पर 51 का टारगेट है अगला मैच के लिए तैयार रहना होगा कंचन सर देखिए पहली मैच अगर आप जीत जाते हो तो फिर लगभग देखिए बात करेंगे आपका रास्ता थोड़ा आसान हो जाता है क्योंकि लगभग देखिए आपको 2 मैच का मौका मिलेगा अगर पहली मैच आप हारते हो तो दूसरा मैच कंपलसरी आपको जीतना जरूरी हो जाता है जहाँ पर 16 टीम ने हिस्सा लिए हैं और 4 ग्रुप के माध्यम से यहाँ पर 16 टीम को पटा गया यहाँ पर टारगेट की बात करेंगे टारगेट देखिए इतना बड़ा तो नहीं था लेकिन छोटा भी नहीं अरे देखिए वो करना चाहते थे पर हल्के हाथों से इनको खेलते हुए यहाँ पर मंच का रौनक बढ़ता हुआ यहाँ पर ग्रुप ग्राम पंचायत विन प्रीमियर लीग देखिए यहाँ पर क्या खूबसूरत रंग लाता हुआ यहाँ पर आज कांचन सर बात करेंगे तो सेकेंड नाइट है और इस वक्त देखिए हमारे मंच पर तशरीफ रखते हुए सबके लाडले सबके प्यारे देखिए कहते ना जिंदगी में काम ऐसा करो कि अरे चलिए भाई हेलीकॉप्टर और एक बार ऊंचाई लिए और लंबाई भी लेता हुआ AK-47 पंचायत प्रीमियर लीग लीग विंधनेची प्रीमियर लीगच आयोजन केलं दाटी जुई संघानी आता जाईल तिथं चर्चा शक्ती दादा मात्रेची आता जाईल तिथं चर्चा आमच्या मंगेश गरतची आता जाईल तिथं चर्चा आमच्या शक्ती दादाची आता जाईल तिथं चर्चा 50 के लिए छक्का चाहिए जीत के लिए एक चाहिए भाई आइए एक फुल दो माली लपड़ा तो होगा भाई रन लेने को इनकार किया भाई अब पहली मर्तबा मुझे ऐसा टूर्नामेंट में देखने को मिला एक फुल दो माली खूब मजा आएगा निश्चित रूप से यहाँ पर 6 लगाते हैं तो अर्धशतक बनेगा यहाँ से शायद कोशिश हुई है यहाँ पर आकाश क्या बल्लेबाजी किया भाई कहते ना बादल के गरजने से फसल उगती नहीं है बादल के बरसने से टुकुर 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 जीत के लिए चाहिए एक अर्धशतक के लिए यहाँ पर 6 रन 1000 रुपया अगर आकाश अर्धशतक लगाते तो अरे चलिए भाई अर्धशतक सेकंड नाइट बल्ला ऊपर उठाइए आकाश पाटिल क्या बल्लेबाजी रही यहाँ पर तूफानी इनिंग्स यहाँ पर अर्धशतक के साथ मैच को क्या फिनिश व्हाट अ फिनिश नवीन तो स्पोर्ट दाटी जुई गावाचा जाईल तिथे दरार आहे हाय त्यांच्या संघाचा मैत्री मिली नवीन तो स्पोर्ट दाटी जुई गावाचा जाईल तिथे दरार आहे हाय त्यांच्या संघाचा संग्राम करत दादानी या स्पर्धेला बाईक दिली संग्राम करत दादानी या स्पर्धेला बाईक दिली आता जाईल तिथं चर्चा शक्ती दादा मात्रेची आता जाईल तिथं चर्चा आमच्या मंगेश गरतची प्रीमियर लीगचं आयोजन केलं दाटी जुई संघानी प्रीमियर लीगचं आयोजन केलं दाटी जुई संघानी तो चलिए दोनों टीम देखिए सेकंड करके आपको निकलना होगा और लाइनअप के साथ टीम को एंट्री करना होगा पर सईम सर क्या मुकाबला देखने को मिला पर आकाश के बल्लेबाजी देखिए पर चारों खाना जीते हैं कमाल